शरद पवारांनी ठरवलं तर राज्याला महिला मुख्यमंत्री मिळेल असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलंय. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील या वादाची चांगली चर्चा होती आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती रोहित पवार यांनी सुप्रिया सुळेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करत जयंत पाटलांना मात दिली आहे का असाही प्रश्न विचारला जातोय. उद्या जाऊन पवार साहेबांनी ठरवलं तर कदाचित महाविकास आघाडीमधून एखादी महिला मुख्यमंत्री सुद्धा जी पहिली मुख्यमंत्री या राज्याला मिळू शकते. या वक्तव्यानं शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील याचे संकेत दिल्याचं मानण्यात येत आहे. याच वेळी रोहित पवारांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कात्रजचा घाट दाखवण्याचा हा प्रयत्न आहे का असाही सवाल विचारण्यात येतो. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं राज्यात 10 लढवलेल्या जागांपैकी 8 जागा जिंकल्या. या भव्य यशानंतर या विजयाचं श्रेय घेणारे किंग मेकर अशा स्वरूपाचे बॅनर मुंबईत लावण्यात आले होते. येत्या काळामध्ये काही लोक म्हणतील, नाही तर मी सुद्धा कदाचित म्हणेल, मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे. अहो हे एक दोन सेनापतीचं हे काम नव्हतं, महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या तुमच्या सारख्या सामान्य त्या ठिकाणी जे कार्यकर्ते त्यांच्यामुळे हा यश मिळालेलं आहे, कुणी एका दुसऱ्या नेत्यामुळे नाही. आणि पवार साहेबांनी जे कष्ट या वयामध्ये घेतले याच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला हे यश मिळालेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझे महिने एक 4 महिने मोजू नका, मी करतो व्यवस्थित, फक्त 4 महिने. नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेन, पण ही 4 महिने आपण एका दिलानं राहू. पुढची विधानसभा यशस्वीच व्हायची आहे, त्याला तडजोड नाही, आणि म्हणून याच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त मित्रांनो आपण सगळ्यांनी करूया. यावरून नगरच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत किंग मेकर हे शरद पवारच असल्याचं सांगत जाहीरपणे रोहित पवारांनी जयंत पाटील यांचे कान टोचले होते. यावर आता केवळ 4 महिन्यांची प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत राहिली असून त्यानंतर आपणच नमस्कार करणार असल्याचं उत्तर जयंत पाटील यांनी दिलं होतं. तसंच काही आक्षेप असतील तर कानात येऊन सांगा ट्विटरवर नको असंही जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटील साहेबांसारखे अध्यासू ज्येष्ठ नेते या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे त्याचं आम्हाला समाधान आहे, परंतु काही खतखत नक्कीच त्यांच्या मनामध्ये आहे. जाणीवपूर्वक बावललं जाणं किंवा जाणीवपूर्वक कसं बाजूला ठेवता येईल हे काही आताचे नवीन नेते त्या ठिकाणी करू पाहत आहेत. निकालानंतर 6 जूनला शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडे यांनी एक्स पोस्ट करत रोहित पवार किंवा शशिकांत शिंदे यांना पक्षाच्या अध्यक्षपदी संधी देण्याची मागणी केली होती. त्यावर जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आणि प्रवक्ते भूषण राऊत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणजे कोंबड्या पाळण्या इतकं सोपं नाही असं प्रत्युत्तर दिलं होतं. यावर अजित पवार राष्ट्रवादीचे नेते आशिष मेटे यांनी शरद पवारांच्या पक्षात अलबेल नसल्याचं समोर असल्याचं ट्विट केलं होतं. तर जयंत पाटील यांना पक्षात डावललं जात असल्याचं मावळचे खासदार सुनील शेळके यांनी सांगितलं. जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडून महायुतीत येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. सांगलीतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवरून देखील जयंत पाटील यांच्याकडे संशयानं पाहण्यात येत आहे. अशातच निकालानंतर किंग मेकर यावरून जयंत पाटील आणि रोहित पवार असं द्वंद्व शरद पवारांच्या राष्ट्रवादीत उघड झालंय. सुप्रिया सुळेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आणण्याचा रोहित पवारांचा नेमका हेतू काय अशी शंका देखील उपस्थित करण्यात येते आहे. आता या वादाचा पुढचा अंक काय असणार हे देखील पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.